त्रिपुरातील घटनेचे अमरावतीत पडसाद. त्रिपुरा येथे मागील काही दिवसांपासून अल्पसंख्याक नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी मुस्लिम बांधवांकडून राज्यातील काही भागांमध्ये बंदची घोषणा करण्यात आली होती. मात्र या बंद दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चाच्या वेळी हिंसक वळण आले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. राज्यात यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हा जेव्हा असा जातीयंतवादांचा हमला हा हिंदू धर्मावर होतो तेव्हा तेव्हा शिवसेना हे अग्रक्रमावर असते. या अमरावती शहरात जरी आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये असलो पण तरी जर आमच्या व्यापाऱ्याला माय बहिणीवर जर हे लोक हात टाकत असन तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं आहे, गर्व से कहो हम हिंदू आहे. आम्ही शांततेच्या मार्गानं इथं निषेध व्यक्त करायला आल्यानंतर तुम्ही तलवारा आणि गोटे हे जर तुम्ही दाखवत असाल तर शिवसैनिक हा मेल्या मायचा दूध पेला नाही आहे या शहरातला, हे कालच आम्ही ठणकावून सांगितलं. आणि याच्यानंतर टिकून जेव्हा जेव्हा अटॅक होईल, जेव्हा जेव्हा तुम्ही याचे कृत्य कराल, तेव्हा तेव्हा शिवसैनिक हा भगवा झेंडा घेऊन इथं शहरात ठाण ठोकलेला राहील, हे लक्षात ठेवावं.